करतात आणि हा म्हणजे दोन्ही दिशेला चेंडू वळवण्यामध्ये माहीर आहेत. पहिलीच मॅच पहिला बॉल त्या साईडला पाहिलं तर कुणाल जे विक्रोहीला बिलॉंग करतात खूप चांगले बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहेत. सर्वांचं अगदी खूप मनापासून स्वागत आहे. प्रणय मोरे बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर किरण शिंदे डोंबिवलीचा एक नामांकित फलंदाज म्हणून त्याची ओळख पहा. परंतु आम्हाला देखील सहकार्य करा. एक वेगळा ट्रोक खेळला जातो पहा यासाठी ओळखले जातात कुणाल खूप चांगला ट्रोक त्यांच्या माध्यमातून पहिला चौकार इतर चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला अगदी कलात्मक पडला यासाठी ओळखले जातात. विक्रोळी कन्नमान नगरला बिलॉंग करतात नक्कीच ब्युटा करू शकतात त्यांना खेळताना पाहिजे. टिकडांग एक नामांतर संघ मी या सकाळी पाहिलं जातं तुम्ही त्या वेगळा ट्रोक खेळला जातो तिकडे आपण पाहिलं तर घनश्याम शिंदे स्वतः आहे पहिल्या ओव्हरचा खेळ बॉलिंगसाठी पुन्हा एकदा प्रणय सिद्ध होत आहेत. आम्हाला आपण पाहिलं तर विषय विषय खेळण्याचा प्रयत्न पाहिलं आहेत फलक पुन्हा एकदा एक पुढे जाईल धावपळीचा कपल सहा या धावसंख्येवर तुम्हाला करावी लागतील कारण की कर्तवले आज घनश्यामला आपण पाहत आहोत स्ट्राईक मिळणार कुणाल कारण की या मॅचचा पहिली मधली जायला लागतीये कुणाल दुपारीला मागणी परतावं लागतोय. घनश्याम शिंदे यश मिळालंय सलामी जोडी तोडण्यामध्ये यशस्वी झालेत मात्र पूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये कोण चॅम्पियन थोडासा बॉल आत्मध्ये यासाठी ओळखले जातात आणि ही ओळख आहे लागते. भाविन यांना पाच युवक घोरे तिकडे आले आणि त्याला जाणीव आहे जोरावर आज देखील पोलीस संघ गाजवले किरण शिंदे पाहिलं तर स्वप्नील जोगेश्वरीला बिलॉंग करतात खूप चांगलं क्रिकेट जोगेश्वरीसाठी देखील खेळलेत. आम्हाला आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आणखी होता म्हणजे आपण पाहिलं तर वेगळ्याच तो खेळण्याचा प्रयत्न जरूर खेळण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. आपण आपण पाहिलं तर बॉल 18 धावा होते धावपंकामध्ये हळूहळू सर्वांची गर्दी वाढत चालली प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली. मी सर्वांना विनंती करेन की मास्क परिधान करूनच माझ्या आतमध्ये यायचं आहे. सर्वजण नक्कीच या क्रीडा स्पर्धा आनंद घेण्यासाठी आज दाखल झाले मोठमोठे संघ आज आपल्याला खेळताना पाहायला मिळणार. जागा निर्माण केली खूप चांगली पाहायला मिळाली बॉलिंग पाहायला मिळते. दोन वाईट बॉल आले परंतु कुठेही मोठा फटका येत नाहीये मोठ्या फटक्यापासून रोखून ठेवले आणि तेच संघाला करावं लागेल. झटक्याचा फटका पाहायला मिळाला धावपळीला आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक बोलत आहे चप्पल आपण पाहिलं तर धावपळ 21
आणि एक विकेट तोही देखील भरपूर मंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. आम्हाला पण पाहिला त्याला एक जोर झाला होता आणि संधी निर्माण झाली होती. जरूर दिले होते परंतु सुयोग यांचा खूप चांगला एक पाहायला मिळाले. बाबूला पाहिलं तर 23 धावा झाल्यात. खूप चांगल्या प्रकारे बॉलिंगचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. एक वेगळा तो खेळायला जरूर होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. आज रॉयल चेंबूर एक व्यावसायिक संघासाठी आपण त्याला खेळत पाहतो. युवा अगदी 18 ते 19 वयाचा गोलंदाज तर डायरेक्ट जरूर लागलं जरूर एक सर्व सूत्र सांगून जातील कारण की खूप महत्वाचे असतील. 5 बॉल रन्स तुम्हाला थांबावे लागतील तर विक्रम संघाला रन्स करावे लागतील. रिपाऊट जरूर झाले होते आपण आनंद घेत आहोत. क्रीडा स्पर्धा या अंगामधील पहिली लाखाची क्रीडा स्पर्धा सर्व मुंबईकरांसाठी आणि मुंबईकरांच्या क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ही मेजवानी घेऊन नक्कीच जिगतभाई यांची पूर्ण टीम आज दाखल झाली आहे. जरूर प्रहार केला होता मस्त प्रहार केला होता आणि धावतीच्या रूपामध्ये बाहेर करता लागतंय. मनीष यादव पूर्ण विद्वान मेंदू होता कारण त्यांच्या बॉलिंगसाठी चेतन तिसऱ्या बाउंड्रीची गरज आहे. 40 धावा तरी तुम्हाला करता खूप अगदी सर्वांनी नजर आहे क्रीडा स्पर्धेची आणि या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी बहुतेक प्रेक्षक वर्ग आज आपण प्रवास करून दाखल झाले. कधीतरी 40 धावा करणं खूप महत्त्वाचं असतील. 40 विकेट रन्स करणं खूप महत्त्वाचं असतील. तिकडे तुम्ही चांगल्या प्रकारे की जेवढं चांगला बॉलिंग अटॅक आहे तर तुम्हाला चांगली फाईल होऊ शकते. त्यामुळे 40 धावा करणं खूप महत्त्वाचं असतील. तब्बल 12 संघ आज आपण आपले संघ जिंकताना पाहणार. मुंबईच्या स्पोर्टिंग इवेंट्स थैंक यू काजिन बाय एनजी बाय एनिमेशन ग्राफिक्स बाय आईक्यू. बढ़ते अगली गेम की ओर. बॅकफुट पर आकर बहुत अच्छा शॉट. बेहतरीन फील्डिंग. देखिए फील्डिंग टाइट होनी चाहिए. मध्य अपन आज फिर एक ना पुढ़ा चेंडू सुंदर सुंदर टू चांस रन आउट सर आई विकेट चा एनी फॉर्मेट ऑफ क्रिकेट जिंदा रह सकते. क्रिकेट में एक एक रन आना चाहिए तब आप मैच में जिंदा रह सकते हैं. बहुत बढ़िया शॉट लगा चार नीचो देखते देखते मजा आ रहा है. बॉक्सर में तैयार होते हुए
बेहतरीन गेंद है, अच्छा कप्तान किया है धर्मेश ने, सही और थोड़ी सी महंगी निश्चित रूप पर ये वाइड बॉक्स मौजूद है, बहुत अच्छा शॉट लगेगा, बेहतरीन इस्तेमाल, उतनी अच्छी फील्डिंग, रन आना बहुत जरूरी है, कि कैसे अच्छी जिम्मेदारी सागर कड़े है, हम तो अभी आए, हम तो सिर्फ तड़का लगाने के लिए आए। What a ball, क्या बाउंस है भाई, दिया गणेश दीपल और धर्मेश ने, वन शॉट, बहुत अच्छा शॉट बनाया था, बेहतरीन इस्तेमाल, लेकिन फ्री ऑफ रिस्क, एक रन, इसी के साथ दो का खेल में हाथ अपने पास रखे, रेलिंग पर ना रखे, बहुत अच्छा शॉट, कैलकुलेशन जीत का सूत्र सिंपल है, डिंग डॉन्ग डिंग किस, लेकिन एक रन तो मिल ही जाएगा, आनंद बहुत अच्छा, बस इन प्रश्नों का हम हार्दिक स्वागत करते हैं, वेलकम सुस्वागत, गुड मॉर्निंग, ओ ये थोड़ी सी बात है, 18 रन की जरूरत 16 बॉल में, दो एक्स्ट्रा दिए हैं विनोद ने, इस बार कहीं ना कहीं अपने सही दायरे में बॉल, नाइस रिवर्स, ठीक है रिवर्स हिट स्विच हिट, इसमें बहुत फर्क है, तीसरा एक्स्ट्रा दिया है विनोद ने इस ओवर में, बहुत बढ़िया शॉट, देखिए कितना अच्छा रिदम में बैटिंग कर रहे हैं केपी, जैसे उन्होंने एक चौका लगाया था तभी, लॉन्ग शॉट बट नेवरदेलेस एक रन जरूर मिलेंगे, लेग बाय स्किल, 13 धावा 12 बॉल में, शॉर्ट बॉल करण्यासाठी अगदी दोन तीन रनची ओव्हर येणं खूप महत्वाचं आहे, जर शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला मॅच न्यायची तरी ओव्हर खूप महत्वाची, परंतु आनंद सहजासहजी विकेट सोडणार नाही आहे, त्यासाठी खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, अगदी रिव्हर्स देखील त्याचे बघण्यालायक असतात, मला नामदेव स्मृती असं की क्रीडा स्पर्धा आठवते, खूप चांगली बॅटिंग, 113 ते 114 रन वैयक्तिक केले होते कोकण टुर्नामेंटमध्ये, एका मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक रन पण आहे, मॅच्युअर खिलाडी आहे, 360 डिग्री खेलने की आदत है, तो हर ग्राउंड के हर एक क्षेत्र पर शॉट खेल सकते हैं, लगा टाइमिंग भरा, फैंटास्टिक फोर, खूप चांगला स्ट्रोक, म्हणजे आजच्या दिवसातील हा खूप चांगला स्ट्रोक म्हणावा लागेल, कारण की अगदी स्वतः जागा निर्माण केली, स्ट्रोक आउट झाले त्यांच्या माध्यमातून, करण देखील केपी क्रिकेट असते, करणची बॅटिंग अगदी देखण्यालायक असते आणि खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते, सिर्फ 3 की जरूरत और ये मिलेगा, रॉयल चेंबूर जैसा काम वैसा काम, 2 की जरूरत, ज्यादा कोई टेंशन है नहीं रॉयल चेंबूर को, इस मैच को कंप्लीट करते हुए आनंद ने इस मैच में अपनी टीम को